अंधार होत चाललाय, आता दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊंचा शिवा पाहिजे. कितीही झाले मर्द मावळे, भटा बामणांचे आरे सच्चे भक्त. म्हणून मराठ्यांच्या बहुजनांच्या तलवारीवर मराठ्यांचं रक्त. म्हणून ह्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊंचा वाट लावून इतिहासाचे लखतर वेशीवर टांगून इतिहास जतन करणारे सुद्धा इतिहास खोट्या पद्धतीने मांडतात. बामणी इतिहासकारांनी आणि भटाळलेल्या इतिहासकारांनी इतिहासाची वाट लावली, इतिहासाचं विकृतीकरण केलं. काय चुकलं जितेंद्र आव्हाडांचं, काय चुकलं संभाजी ब्रिगेडचं, काय चुकलं मावळ्यांचं? अहो त्यांचा कोणता पक्ष आहे आम्हाला घेणं देणं नाही, तो शिवविचारांचा. आमच्या इथल्या फुले शाहू आंबेडकरांच्या, शिवरायांच्या, अण्णाभाऊ साठेंच्या, कृष्णाची भास्कर कुलकर्णी त्याचा वकील होता, तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे याच्यापेक्षा तो अफजल खानासाठी शिवाजी महाराजांवर वार करू शकतो. तर इथले कुलकर्णी, देशपांडे, लेले, बहुलकर किंवा अजून पुरंदरेपर्यंत तथाकथित ब्राह्मणी इतिहासकार छत्रपतींचा इतिहास लेखणीतून का बदनाम करणार नाही? आरएसएसची सुपारी घेऊन इतिहासाचं विकृतीकरण करून आमच्या बहुजनांचा कर्तृत्वाचा इतिहास सत्यानाश करून टाकला तरीही तुम्हाला राग येत नाही? सगळे मावळे, सगळे स्वतःला ग्रेट म्हणून घेणारे, सगळे घाटावरचे, घाटाकारचे, सगळे पाटील, देशमुख, सरदार, त्यांचे वंशज, सगळे निष्ठावंत मावळे एवढे कसे निगरगट्ट झाले? मावळा हा छत्रपतींचा असला पाहिजे? मावळा जातीचा असला पाहिजे का? कंमतीचा असला पाहिजे, जातीचा सोयीनं भूमिका घेतील. परंतु मतीचा मावळा हा अडीअडचणीच्या काळात, संकटाच्या काळात, लढाईच्या काळात, बदनामीच्या काळात ठाम भूमिका घेतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये एकच लोकप्रतिनिधी म्हणून मर्द मावळा आमदार आहे, जो छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, राष्ट्रमाता जिजाऊ असो, अहो आमच्या बहुजन महापुरुषांचा इतिहास असो, आणि या इतिहासाला कुणी जर तोडून मोडून वापरत असेल, कुणी जर खोट्या पद्धतीनं, मनवादी पद्धतीनं इतिहासाचं ब्राह्मणीकरण करत असेल, इतिहासाची बदनामी करत असेल, एवढंच काय, ज्यांनी ज्यांनी खोटा इतिहास आजपर्यंत मांडलाय, प्लांट केलाय, त्या सगळ्यांच्या विरोधात परखडपणे मत मांडणारा एकच मर्द मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसदार म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड. म्हणजे मला खरं या माणसाचा अभिमान वाटतो. ज्यावेळेस आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा, त्यांच्या पराक्रमाचा, आमच्या बहुजनांच्या इतिहासाचा जागर करतो, छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असताना महात्मा फुलेंनी सुद्धा छत्रपतींचा गौरव केला, त्याच विचारांची मावळे. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडून मोडून खोटारड्या पद्धतीने पाठ्यपुस्तकातून, नाटकातून, कथा, कादंबऱ्या, मालिकांमधून, चित्रपटांमधून आजपर्यंत खोटारड्या पद्धतीनं मांडला गेला. परंतु या सगळ्यांच्या विरोधात कुठल्याही गोष्टीची, पदाची तमान बाळगता कणखरपणे जो मांडतो, जो लढतो, अप्रसंगी सरकारच्या सुडाच्या घाणेरड्या राजकारणामध्ये पोलीस कोठडीत जातो, जेलमध्ये जातो, तो मावळा म्हणजे जितेंद्र आव्हाड. आव्हाड साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्तांचे, विचारांचे, जातीचे वारसदार किंवा मावळे म्हणून भरपूर असतील, परंतु मतीचा मावळा फार महत्वाचा असतो. अहो आम्हाला आमचं काम करत असताना, आम्हाला जातीच्या चौकटीत बघून आम्हाला त्यांच्या चष्म्यातून तोललं मापलं जातं,
परंतु ज्यांच्या विचारांमध्ये रक्तांमध्येच छत्रपतींचा डीएनए आणि ज्यांच्यासाठी छत्रपती सर्वोच्च आहे त्यांची जात आणि धर्म कुठं शोधणार? पण छत्रपतींचा सुद्धा जात आणि धर्म आणि शूद्रत्व ठरवणारे आणि शिक्का मारणारे याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले हे किती मोठे वाटगे असू शकतात ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा छळलं. खरंय, परंतु हर हर महादेव चित्रपटाच्या निमित्तानं असू द्या किंवा वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपट येणार असू द्या, इतिहासाची मोडतोड केली त्या महेश मांजरेकरने 11 विक्राळ इतिहास मावळे दाखवण्याचा प्रयत्न केला, तर हर हर महादेव चित्रपटामध्ये नरसिंहाचा अवतार दाखवून अफजल खान आता वेगळ्याच पद्धतीनं मारला, तिकडे बांधलांचा खोटा इतिहास दाखवला. अहो छत्रपती आहेत का छत्रपतीच्या जातीचे रक्ताचे विचारांचे वारसदार? लक्षात घ्या, आपले छत्रपती रामदासाच्या वेशात दाखवले, आजपर्यंत गुरु म्हणून दाखवले, आता अंगावरच कपडे घालून फिरवले. अहो इतिहास किती तोडायचा असतो, पाटील किती बदनाम करायचा असतो. पाटील बलात्कारी तर केला, व्याभिचारी आणि अन्याय अत्याचारी केला, एवढा माजलेला पाटील होता का, आहे का आणि असणार का? परंतु दाखवला जातोय. अहो तुम्हाला तुमचा इतिहास बदनाम केला जातोय, अहो छत्रपतींचं कर्तृत्वच नाकारलं जातंय, तरी तुम्हाला राग येत नाही? प्रतापगडावर जो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला आला होता, त्याच्यासोबत कृष्णाची भास्कर कुलकर्णी त्याचा वकील होता, तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे याच्यापेक्षा तो अफजल खानासाठी शिवाजी महाराजांवर वार करू शकतो. तर इथले कुलकर्णी देशपांडे लेले बहुलकर किंवा अजून पुरंदरेपर्यंत तथाकथित ब्राह्मणी इतिहासकार छत्रपतींचा इतिहास लेखनीतून का बदनाम करणार नाही? आरएसएसची सुपारी घेऊन इतिहासाचं विकृतीकरण करून आमच्या बहुजनांचा कर्तृत्वाचा इतिहास सत्यनाश करून टाकला तरी तुम्हाला राग येत नाही? सगळे मावळे सगळे स्वतःला ग्रेट म्हणून घेणारे सगळे घाटावरचे घाटाकारचे सगळे पाटील देशमुख सरदार त्यांचे वंशज सगळे निष्ठावंत मावळे एवढे कसे निगरगट्ट झाले, एवढं कसं सगळ्यांनी झोपेचं सोंग घेतलं? अरे तुमच्या समोर इतिहास खोटाच खोटा मांडला जातो, तोडून मोडून वापरला जातो, तरी तुम्हाला राग येत नाही? मावळ्यांना तुम्हाला राग कधी येणार? फक्त एकच आहे का जो जितेंद्र आव्हाड आणि एकच आहे का सामाजिक राजकीय विचारांनी केडर बेस संघटन म्हणून संभाजी ब्रिगेड लढते? मला अभिमान वाटतो त्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरेंचा. प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष देऊन आमचा इतिहास आमचं चरित्र चारित्र्य व्यवस्था जो जो खोट्या पद्धतीनं मांडतो त्याच्यावर आम्ही अंकुश ठेवतो. त्या पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इतिहासाचं पुनर्लेखन करत असताना खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही आम्ही खऱ्या इतिहासावर बोलतो, नाही तर इतिहासाचे वाट लावून इतिहासाचे लखतर वेशीवर टांगून इतिहास जतन करणारे सुद्धा इतिहास खोट्या पद्धतीनं मांडतात. बामणी इतिहासकारांनी आणि भटाळलेल्या इतिहासकारांनी इतिहासाची वाट लावली, इतिहासाचं विकृतीकरण केलं. काय चुकलं जितेंद्र आव्हाडांचं, काय चुकलं संभाजी ब्रिगेडचं, काय चुकलं मावळ्यांचं? अहो त्यांचा कोणता पक्ष आहे आम्हाला घेणं देणं नाही, तो शिव विचारांचा. आमच्या इथल्या फुलेशाहू आंबेडकरांच्या शिवरायांच्या अण्णाभाऊ साठेंच्या आमच्या जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या विचारांचे मावळे हे जागृत असले पाहिजेत, आहेत का? अजिबात नाही. आमची देशाची लोकशाही धोक्यात आहे, भारतीय राज्यघटना भविष्यात संपून जाईल. संवैधानिक मूल्य जाळून मनुवाद आणायचा आहे, आता मनुस्मृती परत वापस आणायची हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सरकारला राज्यकर्त्यांना
सोडाचं घाणेरडं कुचक राजकारण करण्यासाठी तुमच्यावर सूड उगवायचं आहे, तरीही तुम्ही झोपलेले. तुमचा इतिहास बाटला जातोय, तुमचा इतिहास संपवला जातोय, तरी तुम्हाला राग येत नाही. अरे झोपेचं सोंग घेऊन कोपऱ्यात पडतात ते कावळे आणि छाताडावर शत्रूला चॅलेंज करतात ते मावळे. इतिहास घडवला मावळ्यांनी, लिहिला नाही, लिहिला मावळ्यांनी, म्हणून इतिहासाची मोडतोड होते. काय चुकलं जितेंद्र आव्हाडचं? आव्हाड साहेब हे ताकदीनं इतिहास पुढे येऊन मांडतात, ताकदीनं खरा इतिहास महाराष्ट्रासमोर सांगतात. आणि जर कोणी राज ठाकरे असेल तो अभिजित देशपांडे असेल, कोणी चेले चपटे असतील, खोट्या इतिहासावर, पुरंदरेंच्या तथाकथित इतिहासावर जर कुणी राजाश्रय देत असतील, तर लक्षात घ्या, कितीही गद्दारी शिव चरित्र शिकराल, महाराष्ट्र शिकराल, घाणेरड्या मतांच्या राजकारणासाठी लाळ त्यांचे पाय चाटाल, पण गाठ मावळ्यांशी आम्ही खरा इतिहास मांडू, तुमच्या खोट्या इतिहासाचा बाजार तर उठवूच, पण तुमच्या विरोधात सुद्धा लढू. सुपारी घेतली तुम्ही मनुवाद्यांची, सुपारी घेतली तुम्ही जातीयवाद्यांची, सुपारी तुम्ही मावळ्यांच्या डोक्यातून शिवाजी आउट करायची सुपारी घेतली. मावळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मनातून शिवचरित्र आणि त्यांची शिवरायांची राजकीय, सामाजिक आणि वैचारिक संस्कृती उद्ध्वस्त करायची सुपारी तुम्ही घेतली, पण गाठ त्याच शिवप्रेमी मावळ्यांशी जी विचारांनी आणि कृतींनी जिवंत आहेत, म्हणून ह्या मनुवाद्यांच्या आणि आरएसएसच्या बाटग्यांच्या विरोधात लढतात. तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा, तुम्ही अटक करा, तुम्ही काही कुचक मांडा, पण भारतीय राज्यघटना आणि लोकशाही तुम्हाला तुमची जागा दाखवून खरं शिवरायांचं राज्य परत एकदा आणल्याशिवाय आणि लोककल्याणकारी रयतेचे कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज सांगितल्याशिवाय आम्ही शिवप्रेमी मावळे थांबणार नाही. होय, आम्ही लढणार, तेही लढले, आम्हीही लढणार, उद्या तुम्ही सुद्धा लढालच, परंतु तुमच्यातला झोपलेला मावळा जागा करण्यासाठी मग खरा इतिहास समोर आणावा लागतो. म्हणून अंधार होत चाललाय, आता दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊंचा शिवा पाहिजे. कितीही झाले मर्द मावळे भटाबामनांचे आरएसएसचे भक्त, म्हणून मराठ्यांच्या बहुजनांच्या तलवारीवर मराठ्यांचं रक्त, म्हणून ह्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय महाराष्ट्र.